महाराष्ट्र के नासिक में प्याज उत्पादक किसान ने शपथ ली है कि जब तक भाजपा सरकार रहेगी तब तक वह अर्धनग्न रहेगा। नासिक के येवला के रहने वाले कृष्णा डोंगरे लगातार 3 सालों से आंदोलन कर रहा है। 7 मार्च से अर्धनग्न आंदोलन शुरू किया है। यह आंदोलन तब तक चलेगा जब तक भाजपा सरकार सत्ता से हट नहीं जाती। आत्महत्या करने को मजबूर किसान का कहना है कि अगर मुझे या मेरे परिवार को कुछ भी होता है तो इसकी जिम्मेदार सरकार और नासिक पुलिस होगी। नासिक से संदीप द्विवेदी की रिपोर्ट। मी कृष्णा भगवान डोंगरे, गेले 22 तारखेला नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव येथे सभा होती आणि त्या सभेला मला जायचं होतं। मला फक्त एवढंच बघायचं होतं, मी या लोकांना टीव्हीवर बघितलं, आमचे खोटाडे मुख्यमंत्री असतील, देशाचे पंतप्रधान असतील, हे टीव्हीवर खोटं बोलतात बरोबर आहे, पण समोर जाऊन किती खोटं बोलतात, चेहऱ्यावरचे हावभाव या संदर्भात मला जायचं होतं, ती सभा बघायची होती। मला फक्त अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करायचं, हिंसेच्या मार्गाने करत नाही, आणि मी कसले तिथे काळे झेंडे वगैरे काही दाखवणार नव्हतो, मला फक्त जाऊन ती सभा बघायची होती। असं आंदोलन करत असताना दिनांक 21 रोजी संध्याकाळी 7 वाजता 6 पोलिसांनी माझ्या घराच्या अवती होती ग्रस्त घातली, आणि ग्रस्त घातला असताना रात्री 11 वाजता त्यांनी मला पोलीस स्टेशनला जमा केलं। पोलीस स्टेशनला जमा केल्यानंतर त्यांनी त्यांचे हावभाव काही दाखवले नाही। म्हणजे बाबा मी काही एखादा दहशतवादी का आतंकवादी रात्री उचलतात मला जावं पाहिजे तेव्हा मला जेलमध्ये टाकतात आणि म्हणजे नजर कैदेत ठेवतात आणि नंतर जाऊ पाहिजे तेव्हा सोडून देतात, म्हणजे काय चाललंय हुकूमशाही? म्हणजे सरकारला एवढं काय भेव वाटतं शेतकऱ्याचं? सरकारला जर एवढं शेतकऱ्याचं भेव वाटतं तर ते निर्णय घ्या ना। आज शेतकरी बघितला तुम्ही तर जवळजवळ महाराष्ट्रात 14,000 शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या, आणि आज आत्महत्या करण्याचे प्रकार जर बघितले, अहो स्वतःच शरीर स्वतः जितेवर ठेवायचं आणि जिवंतपणे स्वतःला जाळून घेणं, याच्यापेक्षा महाराष्ट्राचं दुर्दैव काय? याच्यासाठी तुम्ही सत्तेवाले का? याच्यासाठी आश्वासन दिले का? आणि असं असं होत असताना माझं आंदोलन कुठून तरी दडपण्याचा प्रयत्न दडपसे, म्हणजे आज फक्त आंदोलन 1.5 महिना झालं, अजून आंदोलन विधानसभेपर्यंत असंच चालणार आहे। असं आंदोलन चालू असताना त्यांच्याकडून कोणाकडून काही होईना म्हणून त्यांनी पूर्णपणे पोलिसांची यंत्रणा माझ्यावर सोडून दिली। म्हणजे आज रोजी बघा एवढ्याला जे PI आलेले हिरालाल म्हणून, हिरालाल पाटील म्हणजे PI आले, अहो त्यांनी आल्या आल्या काय माझं आंदोलन इकडे चालू तिकडे लगेच भावाला नोटीस काढली। नोटीस अशी काढली की हद्दीपारीची नोटीस, प्रस्ताव तयार केला त्या लोकांनी, म्हणजे गुन्हा बघितला मी 323, 325 आणि 326 सारखा गुन्हा आहे फक्त। अहो तुम्ही 307 वाल्याला 302 वाल्याला 376 वाल्याला सिक्युरिटी देता, त्यांना तुम्ही संघ घेऊन येतात आणि आमच्यासारख्या गरीबाला अन्याय करता, म्हणजे काय हे? फक्त माझा कुठंतरी याचा आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करायचा, हे आंदोलन मोडीत मी पोलीस यंत्रणेला हात जोडून विनंती करतो, दादा नो बाबा नो, तुम्ही जनतेचे रक्षक हा हा तुम्ही पंचायत पक्षाचं काम न केल्यासारखं वागा तुम्ही। आज असं म्हणजे लक्षात येत आहे का, तुम्ही भाजपचं पूर्णपणे काम करता, जर तुम्हाला खरोखर हाऊस असेल भाजपचं काम करायचे तर तुम्ही सरळ आमचं रक्षण सोडून द्या, त्या पदाचा राजीनामा द्या आणि भाजपमध्ये प्रवेश करा। असं चालू असताना काय झालंय, काल रोजी मला त्यांनी दुपारा सोडल्यानंतर मला तोपर्यंत त्यांनी काहीच हवा होत नाही, आणि बाकीच्या पोलीस यंत्रणेचे मी खरोखर सांगतो काही मला इतका त्यांनी त्रास दिलेला नाही। म्हणजे जितके जवळ 48 पोलीस लोक आहेत त्या पोलीस स्टेशनला, सगळ्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांनी मला कुठलाही बिचारा त्यांच्या वरून दबावे, पण त्याच ठिकाणी एक तांडाळकर म्हणून पोलीस आहे, त्या पोलिसांनी मला निघायच्या वेळेस म्हणजे अक्षरशः असं वाटलं की हा व्यक्ती आपलं म्हणजे पोलीस यंत्रणेत कामाला नसून हा अक्षरशः व्यक्ती हा भाजप सरकारचा किंवा शिवसेनेचा माणूस आहे, आणि त्या व्यक्तीने मला डायरेक्ट दम दिला निघायच्या वेळेस की तू कसं आंदोलन करतो, तू कसे कपडे घालत नाही, तुझं आंदोलन मोडीत करतो, तुझ्या घरच्याला संपवू, तुलाही संपवू। असं चालत असताना माझा एक या अनुषंगाने आमचे जे नागरे पाटील आहे, विश्वास नागरे पाटील यांना हात जोडून विनंती, दादा की तुमचं जरी येवला तालुक्यात संपर्क येत नसेल तरी तुम्ही ह्या येवला तालुक्या पोलीस स्टेशनला संपर्क करून त्यामध्ये हस्तक्षेप करून गरिबाला न्याय मिळवून द्यावा, कारण तुम्ही आज महाराष्ट्राचे सुपुत्र आहात आणि एक पोलीस यंत्रणेमध्ये सगळ्यात मोठं नाव महाराष्ट्रात नव्हे तर भारतात तुमचं आहे, मला न्याय मिळवून द्यावा। आणि जनतेला मी सर्वात अजून विनंती करतो की दादानो ही क्लिप जास्तीत जास्त आपल्या साहेबांना नागरे पाटलांपर्यंत पोहोचवा, आणि सरकारची कशी हुकूमशाही चालली, सरकारची कशी दडपशाही चालली, आणि मला आज भेव वाटतंय की माझं आंदोलन करण्यासाठी हे लोक मला काही करतील, माझा जीव सुद्धा घेतील, आणि यांनी आज पोलीस यंत्रणेला पुढे केलंय तरी मी कसल्या ताव तणाव खाली जर माझ्या म्हणजे देहाला काही झालं, आत्म्याला जर काही माझं प्राण जर गेले, आणि जर समजा मी या लोकांच्या टेन्शन मुळे म्हणजे कसं मी आंदोलन करतो ठीक आहे, मी शासनाच्या विरुद्ध लढतोय, पण त्याचा परिणाम जर माझ्या कुटुंब होत असेल तो मानसिक त्रास जर मला झाला आणि त्या हिशोबे जर मी कधी जर माझं आत्मदान केलं किंवा मी आत्महत्या केली तर याची सर्व जबाबदारी हिरालाल पाटील म्हणून जे EP आहे आणि जे तांदळकर पोलीस आहेत त्यांच्यावर सगळ्यात प्रथम जबाबदारी त्यांच्यावर जावी आणि दुसरी जबाबदारी ही शासनावर जावी, असे मी त्यांना हात जोडून विनंती करतो।